सामना मित्रांनो सुरू होतोय। हे 40 प्लस चे खेळाडू अनुभवाची शिदोरी प्रत्येकाच्या पाठीशी मात्र आहे। गेली गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अजय पहिला गोलंदाज असेल आपल्या संघासाठी काटे संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले तोच अजय या वेळेला गोलंदाजीसाठी सज्ज आहे। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सुद्धा पहिला षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि फलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय हार्ड हिटर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती वर पाहायला गेलं तर पिंटू आहे एक आदर्श व्यक्तिमत्व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे। चांगली फलंदाजी त्यांची पाहिली त्यांची गोलंदाजी सुद्धा धारदार पाहिली तोच फलंदाज तीच दहशत आणि तोच दराळा घेऊन फलंदाजीसाठी सज्ज आहे। त्यांच्या सोबतीला आपण फलंदाज पाहतोय मयूर असेल बिनीची ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी सातत्यानं एक चांगली कामगिरी करण्यासाठी मात्र सज्ज असते तीच जोडी तीच ताकद घेऊन या वेळेला संघाची पालखी खांद्यावरती असेल मयूरच्या आणि सोबतीला पिंटू असेल दोनही फलंदाज मातब्बर आहेत दोनही फलंदाज नावाजलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तितक्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते काटाई संघाकडनं। काटाई संघाचा जर विचार केला तर एक अप्रतिम फलंदाज ज्याच्या फलंदाजीचे मात्र लाखो दिवाने आपण सातत्यानं पाहिलेत निलेशला आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्यानं क्रिकेटची हा सेवा करणारा खेळाडू क्रिकेटची उंची वाढवणारा खेळाडू आपण डोंबिवली विभागातून पाहिलाय। तदनंतर आपण पाहतोय विश्वास पाटीलला खेळताना ज्याच्या माध्यमातून आपण अनेक अविस्मरणीय खेळ्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना पाहिल्या। तदनंतर मात्र आपण पाहतोय अजयला रघु परदेशी सारखा गोलंदाज आहे कैलाश आहे अजय असेल पहिलं षटक चालू होत आहे पंचांचा सिग्नल गोलंदाज तयार पहिला चेंडू वेगावरती मात्र स्वार होण्याचा प्रयत्न बाउन्सर फेकण्याचा प्रयत्न फसतोय चेंडू हा जास्त उंची घेतोय आणि सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षक निलेश हातामध्ये एका धावेने मात्र श्री गणेश होतोय धावफलकाचा एका धावेने धावफलकाला मात्र संजीवनी मिळेल आकार येईल आणि वाढताना पाहायला मिळेल बिनबाद एक एक चांगली सुरुवात चांगला फटका पाहायला मिळतोय या वेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला सरळ फिरकावून दिलाय मोठा फटका उर्फी चेंडू होता सरळ फिरकावून दिलाय सहा धावांसाठी षटकार जबरदस्त सामना आपण पाहतोय वरुण देवतेची मात्र उपस्थिती अवर्णनीय असणार आहे या वेळेला मात्र पाऊसही जोराचा पाहायला मिळतोय मैदानामध्ये आता मात्र रबर क्रिकेटला या वेळेला उजाला येताना पाहायला मिळतोय पावसाचं जे क्रिकेट पाहायचं असतं ते क्रिकेट पाहण्याची पर्वणी चांगला गोलंदाज तितक्याच ताकदीचा हा फलंदाज या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडून नजरेत भरतोय मोठा फटका सहा धावांचा षटकार अखंड टप्प्याचा चेंडू होता मात्र नजर बसलीय फलंदाजाची पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं पिंटूला अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली होती या वेळेला सुद्धा बॅक टू बॅक दुसरा षटकार वसूल करतोय आणि संघर्षाची मात्र ठणगी टाकतोय मैदानावरती पाऊस पडताना पाहायला मिळतोय वर्षा सुद्धा जोरात होत असताना आणि धावांचा सुद्धा वर्षाव तितक्याच वेगानं होत असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा आपण पाहतोय बिनबाद 13 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या आहेत अजय असेल सज्ज राऊंड द विकेट पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे फटका फटला चेंडू हवेमध्ये आहे विश्व चेंडूच्या पाठी लावताना मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीला मात्र लिलया क्लिअर करणारा हा तुफानी फटका षटकार सततचे तीन चेंडू आपण पाहिले मित्रांनो तीनही चेंडूवरती सलगचे तीन मोठे फटके सहा 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 असे 18 धावा आपण सातत्यानं पाहिल्या आणि एक वाईटच्या स्वरूपामध्ये आलेली धाव अशा 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती अंकित झाले एक मातब्बर गोलंदाज आहे अजय मात्र पावसाच्या या वातावरणामध्ये थोडस त्याचं मनोधैर्य खचलेलं पाहायला मिळत आहे कारण चिकनगरचा हा जो काही खेळाडू आहे फलंदाजी करताना आपण पाहतोय पिंटूला अक्षरशः अनेक मैदानांवरती मात्र अनेक गोलंदाजांचे मात्र मनसुबे उधळून लावणारा हा फलंदाज या वेळेला आक्रमक होताना पाहायला मिळतोय चांगली फलंदाजी सातत्यानं पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याला मात्र सन्मान दिला जातोय चेंडू हळूवार हाताने खेळला ना डीप मधन क्षेत्ररक्षक येत होता स्वतः यष्टीरक्षक सुद्धा चेंडूवरती वेगानं आणि चेंडू अडवून फेकला जातोय तत्पूर्वी मात्र दोन धावा घेण्याची जी संधी मिळतीय संधीचं सोनं केलं जातंय आणि दोन धावांनी धावफलकाला पुढे नेण्याचं काम केलं जातंय धावफलक वधारलं जातंय धावफलक आपल्याला सांगतंय की धावा धावफलकावरती अंकित झालेले असतील
21 धावा पहिले षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय मित्रांनो अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक। पुन्हा एकदा त्याच तीच नसीहत आणि तोच धमाका पाहायला मिळाला या चेंडूवर। मात्र पुन्हा एकदा पंच भरभरून टाकत असताना दान फलंदाजाच्या पदरात 6 धावा। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल। फलंदाज पिंटू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये। सलगचे त्याच्या बॅटमधनं जर पाहायला गेलं तर 4 षटकार आपण पाहिले आणि पुन्हा एकदा थांबेल तो पिंटू कसला। वाट पाहत होता चेंडूची, चेंडू जसा नजरेत भरलाय चेंडू दिसतो फुटबॉल सारखा, भिरकावून दिला 6 धावांसाठी षटकार। अजयचं हे षटक मात्र काटई संघासाठी अतिशय महागडं ठरताना पाहायला मिळतंय। तब्बल 33 धावा या षटकामध्ये वसूल करतोय। पंच आम्हाला सांगतायत की पहिलं षटक संपलं मात्र काटई संघासाठी डोकेदुखी ठरणार हे षटक आपल्यासाठी असणार, काटई संघासाठी असणार आहे। पाहायला मिळतंय 33 धावा धावफलकावरती पिंटू नावाचा हा फलंदाज मात्र सातत्यानं षटकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय। अप्रतिम फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत, सततचे षटकार पाहायला मिळतात मैदानावरती। मैदानावरती जरी पाऊस जोराचा पडत असला तरी मात्र प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती मात्र अवर्णनीय पाहायला मिळतीये। युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जोडला गेलेला पाहायला मिळतोय। एक अद्वितीय सोहळा, एक अभूतपूर्व संकल्पना आपल्याला खेळताना मैदानावरती मात्र उदयास आलेली पाहायला मिळतीये। फलंदाजीसाठी जो पिंटू पाहायला मिळतोय तो मात्र प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहायला मिळतोय। पहिलं षटक संपलं, नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय। आपण पाहतोय पहिल्या सामन्याचा जो हिरो ठरला होता ज्याच्या गोलंदाजीने मात्र कमबॅक करून दिलं होतं काटई संघाला, तोच गोलंदाज यावेळेला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। चांगला चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे। लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला सरळ भिरकावून दिलाय। 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू सरळ होईल फरार, 4 धावांसाठी चौकार। पहिल्या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याला गौरव देण्यात आलं होतं एक लेजेंडरी क्रिकेटर आहे रघु परदेशी, त्याच्या गोलंदाजीवर मात्र यावेळेला हल्ला चढवला जातोय। पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल करत असताना मयूरला आपण पाहतोय हा डावखुरा फलंदाज। पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ब्रश होऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, थोडासा मात्र फंबलिंग पाहायला मिळालं। एका धावेचं नुकसान होत असताना पाहायला मिळतंय ते काटई संघाला। कमबॅक केलं जातंय रघु परदेशीच्या माध्यमातून, एका धावीवरती मात्र समाधान मानावं लागतंय। चांगली गोलंदाजी यावेळेला म्हणावी लागेल रघु परदेशीच्या माध्यमातून। 2 चेंडू पाहायला मिळाले, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र दिशा पकडतोय, एक चांगली दिशा पाहायला मिळाली चेंडूची। सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात आला होता, मात्र थोडस फंबलिंग यष्टी रक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। काटे संघाला थोडस नुकसान होतंय एका धावेचं, एका धावेने धावपळ पुढे जात आहे। दबाव आहे मित्रांनो या सामन्याचा, या सामन्याचं प्रेशर आहे, दोनही संघ बलाढ्य आहेत। एका एका संघाला मात्र परास्त करून आले हे दोन संघ यावेळेला मात्र आपले जलवे बिखेरण्यासाठी सज्ज आहेत। प्रथम जसं सामन्याला सुरुवात झाली आहे आपली ताकद दाखवून देत असताना आपण पाहिलं पिंटूला सातत्यानं त्याच्या बॅटमधून आपण 4 षटकार पहिल्या षटकामध्ये पाहिले, 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत। यावेळेला पुन्हा एकदा रघु परदेशी कमबॅक करत असताना अप्रतिम रित्या चेंडू हाताळला जातोय, दाद मागली जातीय पंचांकडे। कदाचित चेंडू यष्टांना घासून गेला की काय, मात्र पंच मात्र यावेळेला तटस्थ असतील। वाईट चेंडू असेल, एका धावीने धावफलकाला मात्र पुन्हा एकदा वधारण्याचं चांगला चेंडू पाहायला मिळाला। यावेळेला शिदुरी दाखवतोय अनुभवाची, अनुभवाचा वापर करून चांगला चेंडू हाताळतोय। चेंजअप पेस पाहायला मिळाला। रघु परदेशी हे नाव खूप मोठं आहे मित्रांनो, या खेळाडूला सातत्यानं आपण व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहिलंय। यावेळेला आपल्या नावाची चुणूक दाखवून देत असताना रघु परदेशी अप्रतिमरित्या चेंडूला हाताळलं आणि शून्यावरती मात्र समाप्त केलंय। चांगली गोलंदाजी पिंटू सारख्या मात्र घातकी फलंदाजाला थांबवून ठेवण्याचं काम करतोय।
या वेळेला वरती चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात. या वेळेला विश्वास पाटील आपण पाहतोय चेंडूला पकडला, चेंडू फेकला, मात्र वेग पाहायला मिळाला विश्वास पाटीलच्या माध्यमातून. अगदी सीमारेषेवर जरी चेंडू आला असला तरी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली चांगला फटका होता, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाला. एकाच धावेवरती समाधान. या वेळेला फलंदाज असेल डावखुरा फलंदाज, मयूर असेल फलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा पाहायला मिळाला रघु परदेशीच्या माध्यमातून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, पूर्णपणे निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं आपल्या संघासाठी एक अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. पहिला सामना ज्यावेळेला खेळत होते त्यावेळेला मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, सुरुवात थोडीशी अवघड झाली होती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनविल्या होत्या खालापूर संघानं जेव्हा ते पहिला सामना खेळत होते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा रघु परदेशी गोलंदाजीसाठी आला आणि अक्षरशः खालापूर संघाचं कंबरडं मोडण्याचं काम केलं होतं. तेच काम यावेळेला करेल का हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. रघु परदेशी सज्ज. पाहायला मिळतोय चांगला चेंडू, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होणारा हा फटका पाहिला आपण. चेंडू जागेवर स्थिरावतोय, फॉलो थ्री मध्ये चेंडूवरती जाऊन चेंडूला मात्र एका धावेवरती समाप्त केलं जातंय. धावफलकावरती आपण धावा पाहतोय, 41 धावा, तब्बल 41 धावा आपण पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर रघु परदेशीचं हे षटक मात्र थोडस कमबॅक करून देणार पाहिलं. दोन षटकानंतर आपण 41 धावा धावफलकांवरती पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आपण तब्बल 33 धावा पाहिल्या होत्या, तदनंतर मात्र या षटकामध्ये थोडीशी कमबॅक करताना पाहायला मिळतोय काटाईचा संघ. दोन षटक समाप्त होत आहेत, दोन षटकानंतर मात्र धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. 41 धावा, 20.5 सरासरीनं धावसंख्या जमवताना आपण पाहतोय साई चॅलेंजर्स कल्याण संघाला. आणि सलामीसाठी जी जोडी मैदानामध्ये आली आहे ती मात्र अजूनही तळ टोकून फलंदाजी करते, ही मात्र जमेची बाजू असेल कल्याण संघासाठी. अजूनही एकाहून एक सरस फलंदाज या संघासाठी खेळताना आपण पाहतोय. राजेश मिरकोटे सर असतील, यानंतर उमेश केने सर असतील, तदनंतर अनेक एकाहून एक सरस खेळाडू आपल्याला साई चॅलेंजर संघामध्ये खेळताना पाहायला मिळते. तितकाच ताकदीचा काटई संघ सुद्धा आहे. यावेळेला नवीन गोलंदाज आपण पाहतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. ऋषी 11 काटई संघासाठी नवीन गोलंदाज येतोय कैलास. चांगला चेंडू पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदररित्या मात्र हाताळलेला हा चेंडू पाहायला मिळाला. चेंजअप पेस पाहायला मिळाला, चेंडू बॅटची एज घेतोय आणि यष्टीरक्षक मात्र त्या चेंडूला शून्यावरती समाप्त करतोय. चांगली गोलंदाजी या वेळेला, कमबॅक करण्याचं काम केलं जातंय काटई संघासाठी. ऋषी 11 काटई हा एक मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कैलास एक नामवंत गोलंदाज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, एक अप्रतिमरित्या दोन धावा घेण्याचा मानस होता तो मात्र यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. दोन धावांनी धावफलकाला आकार येताना पाहायला मिळेल. फिटनेस या खेळाडूंचं मात्र पाहायला गेलं तर अगदी डोळ्यात भरणारं फिटनेस पाहायला मिळतंय, अगदी वाखरण्याजोगं फिटनेस पाहायला मिळतंय. 40 पार केलेले जरी खेळाडू असले तरी मात्र एखाद्या 20 खेळाडूला सुद्धा ना लाजवतील अशा पद्धतीचं त्यांचं फिटनेस पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा ऑन साइड ला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पंत क्षेत्ररक्षक आलाय चेंडू, मात्र फलंदाज या वेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी 11 काटई संघ आपण खेळताना पाहतोय. या वेळेला पहिला धक्का बसतोय फलंदाजी करत असणाऱ्या कल्याण संघाला. मयूर बॅक टू द पॅवेलियन. कमबॅक करून देत असताना आपण पाहतोय ऋषी 11 काटई संघाला. कैलास जो गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र या वेळेला धक्का मिळवून देत धक्का बसवतोय तो कल्याण संघाला. पहिला फलंदाज बाद झाला मयूरच्या माध्यमातून आपण पाहिला. सलामीची जोडी तोडण्यात यश मिळालं ते कैलासला, मात्र पहिला फलंदाज मयूर बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र जो नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय एक लिजेंडरी क्रिकेटर मुरबाड कल्याण विभागामध्ये मात्र
टेनिस क्रिकेट मध्ये हाहाकार माजून ठेवणारा हा खेळाडू एक ऑलराउंडर प्रदर्शन करण्यामध्ये सातत्याने पटाईत असेल हा खेळाडू आपण पाहतोय. राजेश मिरकुटे यावेळेला फलंदाजीसाठी सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल. पाहायला मिळतो एक चांगला चेंडू. वेगानं हाताळलेला हा चेंडू अगदी खाली राहतोय. यष्टीरक्षकाकडनं थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. मात्र एका धावेवरच पुन्हा एकदा समाधान मानावं लागतं. एक चांगली गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते कैलासच्या माध्यमातून. संघाला कमबॅक करून देण्याचं काम केलं जात आहे. चांगली गोलंदाजी. एक वेगावर नियंत्रण पाहायला मिळतंय. अगदी दिशेवर नियंत्रण पाहायला मिळतंय. गरज होती चांगल्या गोलंदाजीची. गरज होती मात्र कमबॅक करण्याची ऋषी इलेव्हन काटई संघाला. तीच कामगिरी पार पाडत असताना आपण पाहतोय कैलासला एक चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यात यश मिळतंय. पिंटू जो आक्रमक होता सुरुवातीला त्याला मात्र थांबवून ठेवण्यामध्ये यश मिळतंय यावेळेला गोलंदाज कैलासला. म्हणायला गेलं तर एक चांगली सुरुवात झाली होती आपल्या कल्याण संघासाठी. मात्र या षटकामध्ये थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला. ऋषी इलेव्हन काटई संघ गोलंदाज तयार. चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी कॉपी बुक वीरेंदर सेहवाग स्टाईल मध्ये स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. पॉइंट डीप पॉइंट वर क्षेत्ररक्षक चेंडू वरती जातोय. चेंडूला अडवला. चेंडू फेकला. मात्र फिटनेस पाहायला मिळालं चांगलं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. तीन धावांवरती मात्र यावेळेला जे मानस होता तीन धावा पूर्ण करण्याचा तो मात्र पूर्ण केला जातोय राजेश मिरकुटे सरांचा. आणि पिंटूचं मात्र करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण करता येत आणि तिसरं षटक यावेळेला संपत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल 47 धावा. एक चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाज कैलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 6 धावा वसूल करण्यामध्ये मात्र यश मिळालं ते कल्याण संघाला. चांगली गोलंदाजी. काटई संघ थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 47 धावा. एक बाद 47. एक चांगली सुरुवात कल्याण संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातलं चौथं षटक घेऊन गोलंदाज राजन तयार आहे. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू हवेमध्ये होता. बराच वेळ मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. निर्जन स्थळावरती लँड झालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते राजेश मिरकुटे सरांना. आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय पिंटू जो सलामीसाठी आलाय तो मात्र सातत्यानं आपली बॅट तळपवताना दाखवतोय. यावेळेला तळ ठोकून फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एक चांगलं प्रदर्शन सातत्यानं त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. पाच षटकारांच्या मदतीनं वैयक्तिक 35 धावांवरती खेळताना आपण पाहतोय फलंदाज पिंटूला. पहिल्या षटकामध्ये मात्र त्यानं जो काय हाहाकार माजवला होता पाच षटकार वसूल केले होते. तदनंतर मात्र थोडासा संयमी पाहायला मिळतोय. यावेळेला चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज राजन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पंचांच्या उजवीकडून जाताना राऊंड द विकेट पाहायला मिळाला. चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती चेंडूला लँड केलं गेलं. एक अप्रतिम वेग पाहायला मिळाला चेंडू मध्ये. एक भन्नाट वेग या वेगाचा हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली जातीय. दोनही पंच मात्र सल्ला मसलत करतील आणि या चेंडूवरती काय घडलंय आणि काय मात्र या चेंडू मध्ये दडलंय हे सांगण्याचा प्रयत्न करतील. दोनही पंच आम्हाला मात्र सांगून देतील आपला निर्णय काय असेल तो. सल्ला मसलत चालू असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यष्टीरक्षक आणि गोलंदाजांच्या माध्यमातून कॉट बिहाइंड साठी मात्र मोठं अपील केलं गेलं. चेंडू थोडासा बॅट पासनं दूर होता असं पंच सांगत असताना यावेळेला फलंदाज असेल नाबाद पिंटो जो मात्र फलंदाजी करतोय. वैयक्तिक 35 धावांवरती आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जो सलामीसाठी आलाय तो मात्र अजूनही तशीच फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राजन मात्र आपल्या संघाला ऋषी इलेव्हन काटई संघाला मात्र सातत्यानं कमबॅक करून देत असताना यावेळेला मात्र दिशा पाहावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेला मात्र चेंडू लँड केला गेला. अप्रतिमरित्या चेंडू समाप्त होतोय. शून्यावरती समाप्त होणारा हा सुद्धा चेंडू आपण पाहिला. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय मैदानामध्ये घडत असताना गोलंदाज राजनच्या माध्यमातून. ऋषी इलेव्हन काटई संघ चांगल्या पद्धतीनं मात्र यावेळेला कमबॅक करतोय.
बिगीट करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये चेंडू जातोय, चेंडू पकडला, चेंडू फेकला जातोय, मात्र दोन धावा घेण्याची संधी मिळाली. संधीला सोनं, संधीचं सोनं केलं गेलं आणि दोन धावांमध्ये मात्र वाढ केली धावफलकामध्ये. धावफलकावरती आपण धावा पाहतोय, 50 धावा. शेवटचं आणि निर्णायक षटक यावेळेला आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना गोलंदाज राजनचं चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पिंटू सारख्या घातकी फलंदाजाला, पिंटू सारख्या आक्रमक फलंदाजाला मात्र थोपवून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. राजन असेल सज्ज. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, आता मात्र थांबेल तो पिंटू कसला. हा चेंडू मात्र नजरेत भरलेला पाहायला मिळाला. चेंडूला सरळ मिड विकेटच्या दिशेनं भिरकावून दिलं जातंय. चेंडू जातोय सीमा पार. या चेंडूवरती धावा मिळतील. चार धावा आणि धावफलक मात्र 55 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर कल्याण संघाची धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा आणि 55 धावांचं मात्र लक्ष असेल ते ऋषी इलेव्हन काटे संघासमोर. यावेळेला धावसंख्येमध्ये मात्र वाढ करताना पाहायला मिळाला पिंटू. वैयक्तिक 39 धावांची खेळी पिंटूच्या माध्यमातून आपण पाहिली. एक अप्रतिम फलंदाजीचं, नेत्रदीपक फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळालं. तब्बल 54 धावा चार षटकांमध्ये भरविल्या, त्यातल्या 41 धावा वैयक्तिक पिंटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. कॉंग्रॅच्युलेशन पिंटू. यावेळेला मात्र धावफलक आपल्याला जर पाहायला गेलं तर चार षटकांमध्ये 54 धावा बनविल्यात आणि 55 धावांचं लक्ष असेल, एक कडवं आव्हान असेल, एक मोठं आव्हान असेल ते मात्र संघर्ष करताना पाहायला मिळेल आपल्याला ऋषी इलेव्हन काटे हा संघ. दोनही संघांना शुभेच्छा देईल आणि मित्रता थांबेल. मैदानावरती सामन्यामध्ये काय घडेल, मैदानावरती लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल हे मात्र धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक, आमचे मानकिवलीचे राहुलजी चव्हाण सर यांना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सोमनाथ खाडे सर. तर मैदानात जमलेल्या तमाम भारतीय क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक चांगले समालोचक सोमनाथ खाडे लाभलेत. त्यांच्या समवेत आमचे अंपायर जय पवार सर असतील. टेनिस क्रिकेट .in ची पूर्ण टीम प्रथमेश असतील, ओंकार असतील. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. जुबिलीचे वंडर बॉय करण धुळे देखील आपल्याला जॉईन झालेत. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. करवी संघाचा अष्टपैलू खेळाडू अभिनेश जाधव देखील आपल्याला जॉईन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये इथे मात्र प्रथम अनुभिकेचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. ऋषी इलेव्हन काटे संघाने आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी अभिनेश कल्याण संघाला. तर प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 55 धावांचं एक भलं मोठं डोंगर इथे उभं करण्यात आलंय कल्याण संघाच्या माध्यमातून. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 56 धावांची गरज असेल ऋषी इलेव्हन काटे संघाला. 41 धावांची एक बहारदार खेळी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. पिंटूच्या बॅटमधनं खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही संघाची संघाने काही नोंद घ्यायची आहे. 56 धावांची इथे मात्र गरज असेल द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. 55 धावा ठोकले तिथे मात्र कल्याण संघाने. प्रथम गोलंदाजी करत असताना अजयने खूप रन खर्च केले होते. तब्बल 33 धावा खर्च केली होत्या. पिंटूने खूप चांगली फलंदाजी केली. मी कौतुक करेल बाकीच्या तीन गोलंदाजांचं. कमबॅक करत असताना गोलंदाजी केली. तर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता ज्याने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. 41 धावांची एक बहारदार इनिंग साकारली. तोच पिंटू यावेळेस गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर 8 वरती फलंदाज आपण पाहू शकता. काटे संघाचा विश्वास पहिलाच बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवामध्ये, फिल्डर येतील चेंडू वरती आणि यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चुक करणार नाही आहे.
लागणार धक्का क्रमांक पहिला यावेळेस काटिंग संघाला विश्वास पाटील जी खेळ संपुष्टात फलंदाज बाद विचार केला तर आजचा दिवस त्याचा नाही आहे कारण मागील मॅच मध्ये देखील तोने चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरला होता आणि आता देखील गोल्डन डकचा शिकार एमएस मैदानाच्या आतच आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास पाटील नाराज असतील स्वतःच्या खेळीवरती. मागील मॅचचा विचार केला तर धावबाद झाले होते आणि आता मात्र जेलबाद झालेत. स्ट्रायकर एडवर्ती उभेस बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. एन एट नंबर थ्री वरती छाप सोडत असताना आपल्या नावाचा डंका वाजवत असताना यावेळेस फलंदाजाच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक षटकार. पहिला चेंडू इथे फेस करत असताना फलंदाज निलेश मात्रेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. मोठ्या संघाचा हा खेळाडू दुधारी तलवार म्हणून नेहमीच संबोधलं जातं. आणि यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट बिल्डिंग जाते किक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच निलेश मात्रेचा विचार केला तर दोन्ही हाताने फलंदाजी करणार हा खेळाडू. मागील सामन्यात देखील खूप चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपला पहार मिळाला. उजव्या हाताने देखील षटकार झाले मात्र ठोकला पडतो. आता मात्र अपयश येते. नक्कीच षटकार दाखवलं होता पिंटूच्या अगेन्स्ट आणि लगेचच क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीमची टोटल फलकावरती आठ बाबा. दूरगाडीच्या मोबाईलला देते मात्र आठ बाबा. चांगली फलंदाजी करत असताना नक्कीच संघ नायकानं माझ्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास इथे मात्र मी साध्य करत असताना हेच दाखवत असताना गोलंदाज पिंटू आठ धावा खर्च करतो आणि दोन गडी इथे मात्र बाद करतोय. निबसपण नगरीच्या आतमध्ये राजन दत्त स्ट्रायकर एंड वरती. वर्ध विकेट हा बॉल देखील अळीपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर यावेळेस आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला ओळख घेऊन निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हा प्रकारे बॉल होता. पुन्हा एकदा आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न पुल करण्याचा प्रयत्न करू राहिला फलंदाजीला परंतु प्रयत्न फसतोय. अखेर रॉक बॉल. चांगली गणबाजी गणबाज पिंटूजी ओव्हर द विकेट मारा करत असताना यावेळेला फोर्थ एक्विटर ऑफ द बॅट. चेंडू तरी तो बराच काळ हवामध्ये परंतु तिथे मात्र चेंडू जाईल सीमरच्या बार आणि बऱ्याच काळानंतर संघर्षाचा संकट करणारा फलंदाजीच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक षटकार. टीमची टोटल जाऊन बसते फुलकावरती 15 बाबा. षटकारांच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा पुढे सरकेल. 21 धावा स्कोर कार्ड वरती. महागडी गोलंदाजी गोलंदाज पिंटूच्या मागे बघता. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज राजनच्या बॅट मधनं. ईशान
चेंडूच्या दोन चेंडूचा जर अपवाद वगळला पिंटूचा गोलंदाजीवरती तर चार चेंडूमध्ये दोन गडी देखील बाद केले होते आणि धावा देखील जास्त खर्च झाले नव्हते. परंतु शेवटच्या दोन चेंडूवरती दोन मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज रॅगिंगच्या बॅटमधनं. दोन षटकार आले आणि टीमची टोटल जाम करते फलकावरती 21 धावा. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सलमीला आले होते. यावेळेस आपण पाहू शकता निशांत स्ट्रायकर एंड वरती समोर तितकाच ताकदीचा फलंदाज ज्याने मात्र मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती उमेश केडे. पहिलाच बॉल यावेळेस एज लागते आणि पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना टिप लायजेल आणि संपूर्ण शतक आलो फलंदाज निशांतचा खेळ. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती टिटोळा निंबोलीवर मी का आले मैदानाच्या आतमध्ये याच प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सफलता अर्जित करतो गोलंदाज उमेश केडे. निवासवर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय अरविंद गदेश ठाकरे इनवरती बोलव तयार. या बॉलने देखील अजूनपर्यंत बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. सलग दुसरा वरी इथे मात्र बात करतोय गोलंदाज उमेश केने. नक्की जो बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे मात्र दुसरा वरी गारू देत असताना तू चन्मा आहे अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणताच फलंदाज दोन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत नाहीये जिम्मेदारी स्वीकारत नाहीये. नक्कीच या 56 धावांचा भले मोठा डोंगर इथे मात्र चेस करत असताना तुम्हाला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. नक्कीच एक विस्फोटक खेळ तुम्हाला साकारावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पिंटूच्या माध्यमातून 41 धावांची एक बहारदार इनिंग त्यांनी मात्र साकारली. पहिल्याच ओव्हरमध्ये 33 धावा मात्र त्यांनी आपल्या बॅटमधून ठोकल्या. पण एकदा बॉलर तयार एवढा फलक लेअर बॉल होता आणि लाऊड अपील पंचांकडे गेली गेली. पंचांनी अपील फेटाळून लावलं. या दरम्यान एक धाव तर कम्प्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धावा कम्प्लीट पाहिजे तिसऱ्या धावाचं इथं मात्र प्रयत्न करतील का नक्कीच माणूस होता. परंतु धाडस नव्हतं फलंदाज राजन गड. या दरम्यान दोन धावा स्कोर कार्ड वरती ऍड केला गेला. दोन धाव्याच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा पुढे सरकेल. धावा लागतील फलकावरती 23 धावा. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज महावीर गोलंदाजी केली होती गोलंदाज पिंटूने आणि आता मात्र कमबॅक करत असताना उमेश केने. षटकातील 3 चेंडू शिल्लक. यावेळेस देखील कव्हर पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅटल बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पहिल्यानंतर चेंडू मात्र बरदा बेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट बॉल निर्णय चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना नक्कीच विचार केला तर गोलंदाजाचा खूप चांगली गोलंदाजी बेकार प्रतिस्वार असलेला गोलंदाज. हॅट्रिकची संधी मात्र निर्माण झाली होती आणि त्या संधीचे सोने करता आलं नाहीये गोलंदाजाला. षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग बॉलचा संपर्क होत नाहीये परंतु अंपायर सिग्नल बॅट बॉल. नक्कीच एक धाव अजून एक स्कोर कार्ड वरती ऍड गेली होईल. 2 चेंडू पुढे सरकेल फलकावरती 10 धावा 24 धावा. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना गोलंदाज 56 धावांचा टार्गेट घेऊन उतरली होती मैदानाच्या आतमध्ये. काटे टीम पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं. यावेळेस देखील बिघट करण्याचा प्रयत्न. शरीरावरती जाऊन चेंडू आदळतोय आणि जीवांच्या आकांतानं इथे मात्र स्वतः गोलंदाज गेले होते. चेंडूवरती चेंडू उचलतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल रन मात्र होईल कम्प्लीट. टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 25 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना गोलंदाज उमेश केदे.
स्ट्रायकर एडवर्डच्या फलंदाजाने मात्र दोन उत्तुंग षटकार दाखवले होते आपल्या बॅट मधून. तोच फलंदाजाचा बोले स्ट्रायकर एडवर्ड आपण पाहू शकता राजन. या वेळेला देखील ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु प्रयत्न बसला आणि ओरिजिनच्या माध्यमातून पायाचा एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल का नक्कीच पंचाचा इशारा येणार अजून बाकी. या चेटूवरती धाव असेल की नसेल आपल्याला पाहायचं आहे. याच दरम्यान श्री गणेश मानगिरी संघासाठी अष्टपैलू कामगिरी कुमार नवले यांचं देखील शुभ आगमन. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. अंपायर हा रन जोडला जाईल की नाही तर रन नाही आहे. टीमची टोटल फलकावरती फक्त 25 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 21 धावा खर्च केला होता गोलंदाज पिंटूने असं वाटलं होतं. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये देखील धाबा येतील परंतु फक्त 4 धाबा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी गोलंदाज उमेश केनेची. पंचवीस धावा स्कोर करण्यासाठी 56 धाबांची गरज असताना इथे मात्र दोन षटकांचा खेळ संपूर्ण झाला आणि टीमची टोटल फलकावरती 25 धाबा. छप्पन धावांची गरज होती आणि 25 धावा झाले. 56 पाहिजे होता 56 55 झाला होता. पहिल्या ओव्हरला 33 धावा आला होता, दुसऱ्या ओव्हरला 8 धावा आला, तिसऱ्या ओव्हरला 7 धावा आला. छप्पन धावांची गरज होती काटोल संघाला आणि इथे मात्र 25 धावा स्कोर करण्यावरती आपण पाहू शकता. दोन षटकांचा वाजवी खेळ अजून बाकी, दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र बिजित केला जात आहे आणि गोलंदाज राजेश चौधरी मात्र स्वागत करण्यात येईल. चेंडू मिडल विकेटच्या दिशेला वन ऑन बिगे सरकार. राजेश येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आता मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज राजेशचं स्वागत केलंय षटकाराने. शेखर एंडवरती फलंदाज आपण पाहू शकता. समीकरण आता मात्र बदलून येणारे 10 चेंडू आणि 89 धाब्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक रूप धारण करत असताना फलंदाज कैलास आहेत. मागील ओव्हर मध्ये दोन षटकार सर्व दाखवले होते फलंदाज जर राजन आणि आता मात्र फलंदाजी करत असताना कैलास देखील दोन उत्तुंग षटकार दाखवतोय. षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील, येणारे चेंडू असतील 10 आणि 89 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये काटन संघ आणि त्यांना फाईट करेल ऋषी इलेव्हन काटन संघ आणि त्यांना फाईट करेल साई चॅलेंजर कल्याण संघ. राऊंड बॉल तयार. यावेळेस देखील खूप चांगला बॉल होता, आडव्या बॅटने खाऊन काढला आडवा कार्पेट चेंडू खाऊ कॉर्नरच्या दिशेने जाईल. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उठवून फील्ड करतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल रन कम्प्लीट होईल. टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल. आता मध्ये येणारे 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपण पाहू शकता याने मात्र खूप चांगली फलंदाजी दाखवली होती मागील सामन्यामध्ये देखील. तोच गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज राजेश मिरकुटे.
राउंड विकेट हा बॉल देखील बिघित करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटने ब्रश होऊन छोटे मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये, यामुळे पंच त्यांना दंडित करतील। फलंदाज बॅट सामना शेवटच्या टप्प्यावरती येईल, सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत येईल, सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येईल, आता तिथे मात्र शंका नाहीये। षटकातून दोन चेंडू शिल्लक असतील, आता मात्र येणार आहे आठ चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता मैत्रीच्या आतमध्ये। या बॉलिस आपण पाहू शकतो स्ट्राइकर एंड वरती जात असताना खंबरबडा संघासाठी बरीच वर्ष कामगिरी चांगली आहे त्यांची, खंबरबडा संघासाठी खंबरबडा संघाचे मी म्हणेन संघ नाही घेत विक्रम शेलार एवढे जात असताना मैदानाच्या आतमध्ये। खंबरबडा संघाचा विचार केला तर एवढेच देखील अभिपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा खाली राहिला, एसटी वीक्षकांना देखील बीट करून चेंडू लॉंग स्टॉप एंडला गेला। या दरम्यान सिंगल गेले ओझल कम्प्लीट पेटरच्या आतमध्ये बाईसच्या रूपात, ही एक धाव होईल स्कोअर कार्ड वरती। लगेच टीम चेंडू पुढे सरकत असताना एकोणचाळीस धावा, तर आपण खंबरबडा संघ बद्दल बोलत होतो। सौदागा शेलार असतील, जितुवादा शेलार असतील, खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळेल या यंदाच्या हंगामात। राहुल दोघीने हा बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली। अंपायर जय पवार सरांचा इशारा बॅट बॉल, अंतिम चेंडू शिल्लक असेल, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता हार्बिन कंड गोलंदाज सज्ज असेल, राजेश मिरकुडे स्ट्रायकर एंड वरती, तेवढ्या ताकदीचा फलंदाज कैलास आणि ज्यावेळेस आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना काऊ कॉर्नरच्या दिशेला धमाका पाहायला मिळतोय। षटकार आता मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, येणारे सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता। मी आधीच म्हटलं होतं सामना अंतिम टप्प्यात येईल, सामना अंतिम ओव्हर पर्यंत येईल, सामना अंतिम चेंडू पर्यंत येईल, यात तिथे मात्र शंका नाहीये। आणि त्याच प्रकारची वाजवी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला कैलासच्या बॅटमधनं। षटकर आलो, षटकरच्या मदतीने तुमची टोटल पुढे सरकेल, पलकावरती धावा लागतील शेहेचाळीस धावा, छप्पन्न धावांचं भलं मोठं डोंगर इथे मात्र पार करत असताना फलंदाज कैलासच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला। षटकर आला, तुमची टोटल पुढे सरकली, आता मात्र येणारे सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता। बॉलर कोण मी असं संघ नायकाने जबाबदारी दिली आहे गोलंदाज अजय वरती, नक्कीच दहा धावा इथे मात्र डिफेंड कराव्या लागतील। समोर तेवढ्या ताकदीचा फलंदाज खंबरबडा संघासाठी खूप सारी वर्ष चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। विकी शेलार स्ट्रायकर एड वरती विकेट बरोबर तयार, पहिला बॉल फुलर लग होता आणि आडव्या बॅटने घेऊन काढलाय चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क। पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे, आणि हे जे दाखवून देत असताना फलंदाज विकीच्या बॅटमधून हा धमाका। षटकार येणारी पाच चेंडू आणि चार धावांची आवश्यकता। ओव्हर द विकेट हा बॉल देखील मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक चार रुपयात एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली होईल। नक्कीच येणारे पाच चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता। हा प्रकार बॉल होता, एवढीच मात्र क्रिकेटचं महादेव सौंदर्य दाखवत असताना एक्स्ट्रा कव्हर लागते, मात्र फिल्डर झाली फ्रेम बॉल चेंडू उठून फेक कर दिली, दरम्यान पुन्हा एकदा होईल एक धाव कम्प्लीट। आणि आता मात्र येणारे
चार चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. अष्टाकर एक वरती तेवढंच ताकदीचा फलंदाज आपण पाहू शकतो. कैलास वरती विकेट बघत तुम्हाला यावेळी देखील चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. नक्कीच बोटो विखरली होती या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि यावेळेस डबल मध्ये जात ते पाहायला मिळतो. येणारे तीन चेंडू असतील. स्ट्रायकर एट वरती फलंदाज कैलास. यावेळी देखील खोलून काढण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मायदेशी लॉंग ऑनच्या दिशेला होईल. उचलून फेक कर दिली. या दरम्यान फक्त सिंगल कंप्लीट केली जाईल. तर येणारे दोन चेंडू आणि एक धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एट वरती फलंदाज पाहू शकता ज्याने मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकार दाखवला होता आणि स्वागत केलं होतं गोलंदाज अजयच. तोच फलंदाज जेवढेच आपण पाहू शकता. स्ट्रायकर एट वरती विकी शेलार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तर एक एक डॉट चेंडू इथे मात्र विजयाच्या दिशेला घेऊन जाईल कल्याण संघाला. आणि आता मात्र एकाच धाबीची आवश्यकता. ओव्हर द विकेट हा बॉल इथे मात्र पंचांकचा इशारा. इथे मात्र व्हाईट बॉल.